Okay, so good morning, everyone. Am I audible to everyone? Yes, sir. So just we'll take a quick look over the things what we have conducted in the last lecture. Okay, I think on the last day we have conducted two lectures. Okay, and in that in the last lecture, out of that, so what we have seen, I think we have seen the principle of the transmissibility. Okay, is it correct? Yes, sir. Okay, so anyone will tell me what is the principle of transmissibility? If any force acts at a point of rigid body, then it is assumed to be act anywhere on the line of action of force within the body. Okay, oh, very good. Again, and Kinkun Sangal. If any force act at a point of rigid body, then it is assumed to be act anywhere on the line of action of force within the body. Reading by Nikita Karande. Very good. Now anyone can tell me the example I have given, the on the example of that quadrant system. So how we are applying that principle of transmissibility? हा मी एक सांगित होतो ना उदाहरण की समजा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पुश टॅप असेल तर वगैरे पुढे काय होत. हा होल टेल मी दॅट थर्ड टाइप फर्स्ट टाइप मध्ये जर पुश टाइप असेल तर ते थर्ड क्वाड्रंट मध्ये पुल टाइप होत. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एखादा पुश टाइप फोर्स असेल तर तो थर्ड क्वाड्रंट मध्ये पुल टाइप. ओके, मीन्स व्हॉट इफ दिस थिंग्स हॅपन, सो ऑन विच बेसिस वी आर कन्वर्टिंग दिस, म्हणजे कुठल्या बेसिस वरती आपल्याला हे मिळते. Is what we are using. We are using the principle of the transmissibility. Okay, by using that, so we are doing it. Now next you the heading resolution of force. Okay, now just listen here. So you don't have to write anything. So just you have to see here. So this is the very, very, very important point of your first section. You can see that, or even sometimes it may be used in the section second also. Okay, this. Whatever this resolution, okay, without knowing the concept of the resolution of force, or if you are not able to resolve the force, okay, then you will not get the our first section statics. ठीक आहे, स्टॅटिक्स समजण्यासाठी आपल्याला रिझॉल्युशन ऑफ फोर्स हे यायलाच पाहिजे. ठीक आहे, सो जस्ट वन मिनिट, सी इट. आता या डेफिनेशन कडे जायच्या अगोदर आपण काही एक्झाम्पल घेऊया. ओके, आता काही एक्झाम्पल्स मध्ये जर का बघायचं म्हणलं, सपोज आपल्या त्या क्रिकेटच्या स्पीच वरती वगैरे असे रोलर्स असतात बघा, ते फिरवले जातात. आय थिंक इट्स लाईक दिस. यस सर, असे बघितले असते तुम्ही. रोड साठी पण सर, रोड बनवतात. रोड वरती रोड रोलर असतात. आता हे मी जे एक्झाम्पल सांगतो ते हाताने ढकलत असतात, रोड रोलर वर हाताने नाही ढकलत आपण. इज इट करेक्ट? येस सर. ते क्रिकेटच्या पिच वरती वगैरे असं पिच वरून वगैरे फिरवत असतात थोडं फ्लॅटनेस साठी वगैरे. गेटिंग इट? सो लाईक दिस. येस सर. असे हातात थ्री डी मध्ये जर काढायचं म्हणलं तर हे कसे येईल बघा.
आठ थोड़ा था, सो इट्स लाइक दिस, बरोबर आहे का? आणि ह्या ठिकाणी, हा आणि ह्या ठिकाणी अशी काही जण, एक जण असेल, दोघ जण असेल, ह्याला अशी फोर्स अप्लाय करत असतात, ढकलत असतात. ओके, मग आता ह्याचा जो काही साइड व्ह्यू असेल तो तो आपल्याला ह्याप्रमाणे मिळेल. ठीक आहे, मग आता आता इथे जे काही समजा दोघ जण असतील, एक जण असतील, तरी ते काय करतात, ह्याला ढकलतात. ओके, मग त्याच्यानुसार त्याच्यानुसार काय होतं तर या ठिकाणी ह्या रोलरची मोशन होऊ शकते. गेटिंग इट? मग समजा सपोज कि ह्या ठिकाणी हे मूव करण्यासाठी 71 kN एवढा फोर्स अप्लाय केला जातो. ठीक आहे, कसा आहे तो, तो थोडा तिरका असतो आपल्याला माहिती. ठीक आहे, जो काय हँडल आपण जो पकडणार आहे. मग एक आता माझा प्रश्न आहे बघा, पहिल्यांदा प्रश्न समजून घ्या. मी काय सांगितलंय की आता जो काय रोलर असतो तो आपण ढकलत असतो. मग ढकलण्यासाठी समजा या ठिकाणी 200 kN काय करता तर तुम्ही फोर्स अप्लाय करताय. ओके, यु आर अप्लाइंग दिस मच फोर्स. तर मग मला सांगा आता आपल्या ठिकाणी रिक्वायरमेंट काय, काय करायचं आहे का आपल्याला? सो वी हॅव टू ब्रिंग इन टू दॅट व्हॉट एव्हर दॅट रोलर इट इन टू द मोशन कंडिशन. किंवा तो ढकलतो म्हणजे काय करतो, आपण त्याला मोशन कंडिशन मध्ये ठेवतोय किंवा मेंटेन करतोय किंवा आणतोय. मग त्यासाठी तुम्हाला ढकलण्यासाठी किती फोर्स लागतो मी सांगितलं, एज्युमेट किती किती सांगितलंय, 200 kN. ओके बघा, आता माझा काय प्रश्न आहे की हा जो 200 kN तुम्ही फोर्स अप्लाय केलाय, ओके, कशासाठी? तर ह्याला मोशन कंडिशन मध्ये आणण्यासाठी किंवा ह्याला पुश करण्यासाठी, ढकलण्यासाठी. ओके, मग ह्यापैकी ह्यापैकी किती फोर्स, हा ह्यापैकी किती फोर्स ऍक्च्युली त्याची मोशन होण्यासाठी युज होईल, किती फोर्स हा युज होईल, हा पहिला प्रश्न. किंवा हा संपूर्ण फोर्स लागेल का ह्याचा काही अमाऊंट मधला फोर्स लागेल ह्याला मोशन मध्ये येण्यासाठी, का पूर्ण फोर्स युज होईल मोशन मध्ये येण्यासाठी? हा जो का 200 kN अप्लाय केलेला आहे तर त्यापैकी हा पूर्ण मीन्स कम्प्लीट दिस 200 kN फोर्स विल रिक्वायर टू ब्रिंग दिस रोलर इन टू द मोशन कंडिशन, विल इट रिक्वायर? हा काय असू द्या, सर देऊ शकता. तर त्याच्या अगोदर एक सिंपल, त्यापेक्षा एक सोपं उदाहरण देतात. समजा नेहमीप्रमाणे हा एक ब्लॉक आहे. ठीक आहे, हा ब्लॉक काय करायचा तर आपल्याला स्लाइड करायचं, मूव करायचं, जे काय असेल. मग समजा मी याला कसा कशाप्रमाणे ढकलू शकतो, ह्याप्रमाणे असा फोर्स अप्लाय करू शकतो. ओके, असाही करू शकतो आणि अशा पद्धतीनेही फोर्स अप्लाय करू शकतो, ढकलू शकतो, म्हणजे ऑर म्हणू शकतो, ऑर इन दिस वे. ह्या दोन्ही पैकी कुठल्या एका पद्धतीने ढकलू शकत. मग मला सांगा, पहिला जो फोर्स आहे, पहिला जो फोर्स आहे तर जो काय ऑब्जेक्ट आहे का त्या सरफेसला कसा आहे तर परपेंडिक्युलर आहे, बरोबर, आणि दुसरा काय आहे तर हा इन्क्लाइंड आहे. मग ह्या दोन केस मध्ये मला सांगा, एक इमॅजिन करा ना, आपल्या समोर काहीतरी एखादा हेवी ऑब्जेक्ट आहे, काहीतरी लाकडी ठोकळा आहे किंवा एखादा मेटल मधला काहीतरी हेवी ऑब्जेक्ट आहे, ते तुम्हाला ढकलायचंय. ठीक आहे, मग ज्यावेळेस तुम्ही असं सरळ पद्धतीने, म्हणजे ज्यावेळेस तुमचा जो काही फोर्स अप्लाय करताय तुम्ही, त्या जर का त्या सरफेसला फ्रंट फेसला जर का परपेंडिक्युलर असेल, तर त्यावेळी जे फोर्स अप्लाय करणार आहे आणि हा जो काही इन्क्लाइन फोर्स अप्लाय केलेला आहे, तर दोन्ही केसमध्ये कुठल्या केसमध्ये तुम्हाला कमी ताकद लागेल, कमी फोर्स तुम्ही अप्लाय कराल की जेणेकरून तो ढकलला जाईल? परपेंडिक्युलर मध्ये पहिल्या. हा, मी पहिली केस याला कन्सिडर करतो, ह्याला सेकंड केस. म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं की पहिल्या केसमध्ये, पहिल्या केसमध्ये काय होईल तर कमी फोर्स लागेल. ओके, मग दुसऱ्या केसमध्ये समजा जर का ह्या ठिकाणी, ह्या ठिकाणी समजा जर का 10 kN लागत असेल, तर ह्या केसमध्ये जास्त लागेल कमी लागेल, म्हणजे काय होईल इथं?
समजा 15 किलोन्यूटन. वाय हेच उत्तर आहे का कुणाकडे? जर नसेल तर मी पुढे सांगेनच. वाय इट इज रिक्वायर्ड मोर फोर्स इन केस ऑफ सेकंड केस? हा एक प्रश्न. मग जर हिथं मी 15 किलोन्यूटन फोर्स अप्लाय केलाय, आता ह्याच्यावरून आपल्याला काय कळतंय? 10 किलोन्यूटन फोर्स अप्लाय केल्यानंतर ही बॉडी काय होते? तर मोशन कंडिशन मध्ये येते. बरोबर आहे. मग हिथं ज्यावेळेस इन्क्लाइंड मध्ये फोर्स अप्लाय करतोय तर 10 किलोन्यूटन ती मूव्ह होत नाही. आपल्याला काय करावं लागतंय? तर 15 किलोन्यूटन फोर्स हा अप्लाय करावा लागतोय. पण जर का आपण ऍक्च्युअल जर का बघितलं तर मोशन मध्ये येण्यासाठी आपल्याला फोर्स किती लागतोय? 10 किलोन्यूटन लागतं. मग 5 किलोन्यूटन कुठे गेलं? तो 5 किलोन्यूटन फोर्स. सो व्हेअर इट इज अप्लाइड? सर, लाइन ऑफ ऍक्शन वर कमी फोर्स लागणार, ग्रेटर दॅन, म्हणजे ती लाईन ऑफ ऍक्शन नाही होत ज्या दिशेने आपण फोर्स लावतोय असं मला वाटतं. त्यामुळे तिथं 5 किलोन्यूटन एक्स्ट्रा वेट लागत असेल. गुड ट्राय. ठीक आहे, हा एक उदाहरण आहे. ठीक आहे, मी परत येतोय याच्याकडे. आणखी आय विल बी बॅक टू दिस प्रॉब्लेम अगेन. हा यस, डायरेक्शन चेंज असल्यामुळे युअर व्हॉट आर द आन्सर्स यू आर गेटिंग इट, सो यू आर गिविंग इट करेक्टली बट स्टील मोर एक्सपेक्टेड. ठीक आहे, तसं या ठिकाणी आता हे आपण रोलरचे मी एक्झाम्पल दिले होते की ह्या ठिकाणी आता 200 किलोन्यूटन फोर्स अप्लाय केलेला आहे. मग आता हा जो काय ह्याचा हँडल असतो ह्या रोलरचा, हा कसा आहे? सो इट इज इन्क्लाइंड. वन थिंग इज क्लिअर. बरोबर आहे. हा कसा आहे? तर इन्क्लाइंड आहे. इट इज मेकिंग सम अँगल विथ रिस्पेक्ट टू द हॉरिझॉन्टल. बरोबर आहे का? म्हणजे आता मी काय सांगितलं की ह्या ठिकाणी 200 किलोन्यूटन फोर्स आपल्याला लागतो ह्याला मोशन मध्ये आणण्यासाठी. मग ह्याच्या उदाहरणावर तुम्ही मला एक सांगू शकताय की समजा ह्या ठिकाणी हँडल जर का ह्याला पॅरल असेल ह्या सरफेसला, हा जो सरफेस आहे ग्राउंड सरफेस ह्याला जर का पॅरल असेल तर त्या केसमध्ये 200 किलोन्यूटन फोर्स लागेल का कमी लागेल का जास्त लागेल? कमी लागेल. बरोबर आहे का कमी लागेल? पॅरल आहे ना, जाणार सर पुश करायला. ठीक आहे, नाव यू आर कमिंग टू द पॉइंट. आता आपण रिझॉल्युशन कडे येऊ. मग आता तुम्हाला आता सगळ्यांना एवढं समजतंय की कधी फोर्स अप्लाय केल्यानंतर की आपल्याला जास्त लागतंय आणि कमी लागतं. बरोबर आहे का? आता आपण घरी पण एखादी आता हे ऑब्झर्व्ह केलं असेल कुठलीही गोष्ट जर का आपण ढकलायच म्हणलं तर थोड्या असं ऑब्जेक्ट असेल, हेवी ऑब्जेक्ट असेल तर त्याला कसं एकदम काय म्हणू शकतो आपण त्याला पॅरलल येईल ह्याप्रमाणे आपण फोर्स अप्लाय करत असतो. असं वरून हात करून ढकलत नसतो कारण आपल्याला माहित असतं की त्यामुळे आपली जास्त ताकद किंवा जास्त आपण फोर्स अप्लाय करू शकणार नाही. ह्या गोष्टी तुम्हाला आताही एक्झाम्पलवरून कळत आहेत. गेटिंग इट नाऊ? सो विल कम टू द रिझॉल्युशन. सो यू विल गेट इट. ओके, रिझॉल्युशन मीन्स व्हॉट्स हियर? सपोज हियर इज द वन फोर्स इज ऍक्टिंग. हा पण मग इथं लाईन ऑफ ऍक्शनचा काही संबंध नाही का? जर आपण डायरेक्शनच नाही विद, आता तुम्ही सेकंड क्वाड्रंट मधून आहे ना जे फोर्स काय अप्लाय करताय, तर आता इथं परफेक्ट डायरेक्शन आपल्याला सांगता नाहीयेत, दॅट इज लाईन ऑफ ऍक्शन सांगता नाहीयेत. तर मग इथं काही लाईन ऑफ ऍक्शनचा संबंध नाही काय की ते वेट जास्त असतंय तर, म्हणजे वेट जास्त जर लागत असेल तर हा स्ट्रेट लाईन ऑफ ऍक्शन वर नाही, असं काही असेल तर सांगू शकता का माझ्या बेटर अंडरस्टँडिंग साठी? आता हे थोडे रिझॉल्युशनची मी डेफिनेशन सांगतोय, हे ऐका. सो युअर सम डाऊट इट मे बी क्लिअर. ठीक आहे, सो लिसन हियर. ओके सर. सपोज हियर वन फोर्स इज ऍक्टिव्ह. सपोज दिस इज द F is equal to 20 kilonewton, or just consider the force only. Okay. Suppose it's making angle
थीटा. ठीक है. नाउ व्हाट इज दिस फोर्स एफ इज देयर. ओके सो इट्स मेकिंग फर्स्ट टेल मी सो इट इज द व्हिच टाइप ऑफ फोर्स दिस एफ. पुल टाइप. सो इट इज द पुल टाइप फोर्स इज देयर सो व्हिच मेकिंग एन एंगल थीटा विद रिस्पेक्ट टू द हॉरिजॉन्टल. ठीक आहे. हॉरिजॉन्टल वर किती अँगल करतं थीटा करतं आणि फर्स्ट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तो ऍक्ट होतोय. ठीक आहे. मीन्स नाउ दिस रिझोल्युशन मीन्स व्हॉट द स्प्लिटिंग ऑफ गिवन फोर्स. गेटिंग इट. रिझोल्युशन मीन्स व्हॉट द स्प्लिटिंग ऑफ गिवन फोर्स इंटू नंबर ऑफ फोर्सेस और इंटू इट्स कंपोनंट्स. ठीक आहे. रिझोल्युशन म्हणजे काय असणार आहे तर दिलेला फोर्स. ओके दिलेला फोर्स हा त्याच्या कंपोनंट्स मध्ये रिझॉल्व्ह करणे किंवा नंबर ऑफ फोर्सेस मध्ये स्प्लिट करणे म्हणजे काय तर रिझोल्युशन आहे. फॉर एक्झाम्पल समजा हा तुमचा जो काय फोर्स एफ आहे तर तुम्ही काय करतोय तर ह्याला दोन फोर्स मध्ये स्प्लिट करतोय. ओके सो लाईक दिस हा त्याचा एक फोर्स झाला कुठला त्याला सो आय एम कॉलिंग इट एज अ एफ एक्स. ओके एफ एक्स इट रिप्रेझेंट दॅट सो इट इज द हॉरिजॉन्टल फोर्स ऑर हॉरिजॉन्टल कंपोनंट ऑफ दिस फोर्स एफ. ओके अँड दिस एफ वाय. ओके एफ वाय इट इज द व्हर्टिकल कंपोनंट ऑफ दिस गिवन फोर्स. हे जे काय एफ एक्स आणि एफ वाय हे पण काय तर हे फोर्सेसच आहेत. ठीक आहे. बट व्हॉट दिस एफ वाय सो इट इंडिकेट दॅट सो इट इज द कंपोनंट ऑफ दिस गिवन फोर्स इन टू द वाय डायरेक्शन. ओके अँड this fx is the component of this given force it into the x direction. Okay and whatever these two components are there so we have resolved in a such a way that so they are making 90 degree to each other. Manje ya tikani kay kele apan tar he je kay don forces ahet ka he je kay force dilela force ahe ka don component madhe resolve kele manje kay kele tar split kele. Okay ani kasha paddhatine split kele कि ते स्प्लिट झालेले जे काही कंपोनंट्स आहेत का एफ एक्स आणि एफ वाय हे एकमेकांना किती अँगल करतायत तर 90 डिग्री करतायत. ओके ऍक्च्युली रिझोल्युशन ऑफ फोर्स मध्ये दोन टाइप आहेत त्यापैकी आपल्याला एकच स्टडी करायचंय. मीन्स रिझोल्युशन ऑफ फोर्स ओके इन टू परपेंडिक्युलर कंपोनंट्स. रिझोल्युशन ऑफ फोर्स इन टू परपेंडिक्युलर कंपोनंट्स अँड सेकंड वन सो रिझोल्युशन ऑफ फोर्स along given direction. Resolution of force along the given direction. मग त्यापैकी हा हा फर्स्ट आहे कुठला रिझोल्युशन ऑफ फोर्स इन टू परपेंडिक्युलर कंपोनंट्स. म्हणजे जो काय दिलेला फोर्स आहे का तर तो फोर्स आहे तर तो आपण दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह केलाय. ओके किंवा नंबर ऑफ कंपोनंट मध्ये काय केलंय तर रिझॉल्व्ह केलंय. पण ते जे काही कंपोनंट्स आहेत का तर ते कंपोनंट्स काय करतात तर एकमेकांना 90 डिग्री अँगल करतात. ओके म्हणजे ह्या ठिकाणी रिझोल्युशनची डेफिनेशन काय सांगते. रिझोल्युशन ऑफ फोर्स इट इज नथिंग बट द स्प्लिटिंग ऑफ गिवन फोर्स. म्हणजे काय करतोय समजा हा फोर्स आहे समजा हा तुमचा एक फोर्स आहे इन्क्लाइंड फोर्स आहे त्याला स्प्लिट करताय म्हणजे त्याचे दोन कंपोनंट झाले. आर यू गेटिंग इट. पण ह्या केसमध्ये रिझॉल्व्ह करत असताना म्हणजे रिझॉल्व्ह जरी आपण केलं तर ह्या ठिकाणी जे काही हे जे कंपोनंट्स आहेत का कुठले कंपोनंट्स एफ एक्स आणि एफ वाय हे सेम इफेक्ट दाखवतील. ओके सेम इफेक्ट दाखवतील जेवढा हा हा सिंगल फोर्स एफ जेवढा दाखवत असेल तर तेवढा इफेक्ट हे दोन्ही फोर्सेस दोन्ही कंपोनंट एकत्रितपणे मिळून दाखवतील. गेटिंग इट. मीन्स रिझोल्युशन ऑफ फोर्स इज द स्प्लिटिंग ऑफ गिवन फोर्स. मीन्स इट इज द स्प्लिटिंग of given force into its components or its forces. Components means its other forces into its components without changing its effect acting on बॉडी. बरोबर आहे. म्हणजे ह्या ठिकाणी दिलेला फोर्स आपण काय केला तर नंबर ऑफ कंपोनंट्स मध्ये रिझॉल्व्ह केला. म्हणजे आता ह्या ठिकाणी हे जे काही दोन कंपोनंट्स आहेत का हे सेम इफेक्ट दाखवतील जेवढा हा सिंगल फोर्स दाखवतोय. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला की समजा आता एखादा
हा ऑब्जेक्ट आहे तर तुम्हाला काय करायचं तर या ठिकाणी ढकलायचं याला. ठीक आहे. मग समजा ह्या ठिकाणी आता ढकलण्यासाठी समजा एखादा व्यक्ती लागतोय की सपोज वन पर्सन इज रिक्वायर्ड. ओके. हु कॅन एबल टू अप्लाय. ओके. हु कॅन एबल टू अप्लाय द 100 kN फोर्स. ओके. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला असा पर्सन पाहिजे की जो काय करेल तर ह्या ठिकाणी ह्या बॉडीवरती 100 kN फोर्स अप्लाय करेल, जेणेकरून ते काय होईल तर बॉडी ही मोशन मध्ये होईल किंवा ती बॉडी काय होईल तर ढकली जाईल किंवा स्लाइड होईल. मग समजा आपल्याला असं मिळालंच नाही तर काय करणार तुम्ही? 50 kilo ढकलू शकेल असे दोन घेणार. या ऍब्सोल्युटली करेक्ट. मीन्स व्हॉट यू कॅन डू हियर? स्प्लिट. स्प्लिटिंग. यू विल डू द स्प्लिटिंग. बरोबर आहे का? ते स्प्लिटिंग करणार. मीन्स हियर यू विल टेक अ टू पर्सन. ओके. यू विल टेक अ टू पर्सन. सो वन मिनिट. So what you will do here, you will take here two persons. Right? Here, suppose this is the force F. Apan hala F consider kare. Theek hai. Ma aplyala, as we are not getting the person, we are able to apply the force of 100 kN. Then we will take it to another person. Okay. So they will combinedly apply the force 100 kN. Suppose here, so I will consider the first person who is able to apply the 50 kN force, and I will take another person who is able to apply the remaining 50 kN force. Getting it? And I have assumed this first one as a F1 force. Okay. And this another one I have assumed it as a F2 force. Getting it? Now here, so whatever this F1 and F2 are there, so these are the component of this given force. ठीक आहे. ही F1 F2 काय तर हे काय तर ह्याचे components आहेत. बरोबर आहे का? म्हणजे आता ह्या ठिकाणी समजा जर का सपोज वी आर हॅव्हिंग द पर्सन हु इज एबल टू अप्लाय द 100 kN फोर्स. ठीक आहे. म्हणजे 100 kN फोर्स अप्लाय केल्यानंतर हे काय होते तर बॉडी ही स्लाइड होते किंवा मोशन मध्ये येते. ठीक आहे. मग त्याच्याऐवजी आपण काय केलं तर ह्या 100 kN स्प्लिट केलंय. ओके. कसे स्प्लिट केले? सो वी हॅव स्प्लिट अप इन टू द टू कंपोनंट. सो फर्स्ट वन इज F1 अँड सेकंड वन इज F2 अँड इच हॅव्हिंग द मॅग्नेट्यूड 50 kN. म्हणजे ह्या ठिकाणी हे जे काय दोन्ही फोर्सेस किंवा दोन्ही जे काय कंपोनंट आहेत का हे सेम इफेक्ट दाखवतील. ओके. सेम इफेक्ट दाखवतील की जेवढा हा तुमचा F हा जो काही सिंगल फोर्स आहे का तो जेवढा इफेक्ट दाखवणार आहे का तेवढाच इफेक्ट हे काय करतील तर हे दोन्ही कंपोनंट दाखवते. आर यू गेटिंग इट? म्हणजेच काय तर ह्या ठिकाणी आपली त्याचा अर्थ होतो डेफिनेशनचा. मीन्स रिझोल्युशन वी आर डुईंग, मीन्स व्हॉट वी आर डुईंग, वी आर स्प्लिटिंग अ गिवन फोर्स. ओके. वी आर स्प्लिटिंग अ गिवन फोर्स इंटू इट्स कंपोनंट्स. ओके. इंटू इट्स कंपोनंट्स विदाउट चेंजिंग इट्स इफेक्ट एक्टिंग ऑन द बॉडी. म्हणजे ह्या ठिकाणी समजा हा 100 kN फोर्स जो अप्लाय करेल असा व्यक्ती आपल्याला ह्या ठिकाणी लागत होता, पण समजा तो आपल्याला मिळाला नाही, मग त्याला काय केलं आपण स्प्लिट केलं. कसं स्प्लिट केलं? तर F1 आणि F2 मध्ये स्प्लिट केलं. बरोबर. आणि F1 50 घेतला, F2 50 घेतला. ओके. म्हणजे जरी आपण स्प्लिट जरी केलं असेल तरी दोन्ही इफेक्ट कसं दाखवत आहेत किंवा दोन्ही पासून मिळणारा जो काय रिझल्ट असेल, जो इफेक्ट असेल, तो चेंज होतोय का? नो सर. गेटिंग इट? सो इट विल रिमेन द सेम. मग तीच डेफिनेशन आहे. म्हणजे सिम्पली रिझोल्युशन करायचंय म्हणजे काय करायचंय तर दिलेला फोर्स हा स्प्लिट करायचाय. ओके. दिलेला फोर्स हा स्प्लिट करायचाय. बट व्हॉट नीड वी टेक वी नीड टू टेक केअर देअर? विदाउट चेंजिंग. विदाउट चेंजिंग इट्स इफेक्ट एक्टिंग ऑन द बॉडी. म्हणजे तुम्ही ह्या ठिकाणी आता 100 kN काय केलाय तर स्प्लिट केलाय. बरोबर. 100 kN कसा स्प्लिट केला? हा F1 आणि F2 मध्ये स्प्लिट केला. ओके. म्हणजे कशा पद्धतीने स्प्लिट केला की ज्यावेळेस हा तुमचा F जेवढा इफेक्ट दाखवणार होता, म्हणजे समजा जर का फोर्स F अप्लाय केल्यामुळे जर का ही बॉडी 2 m स्लाइड होत असेल तर तेवढाच रिझल्ट आपल्याला मिळेल. कधी मिळेल? की ज्यावेळेस हे F1 आणि F2 हे कंबाईन जे ज्यावेळेस ते बॉडीवरती ऍक्ट होतील ते पण काय करतील तर तेवढाच रिझल्ट दाखवतील.
म्हणजे कॉम्पोनंट बदलला म्हणजे आता लाईन ऑफ ऍक्शन बदलतोच की मग तुम्हाला काय विचारायचं मला नेमकं कळलं नाही ह्याच्याबद्दल आय विल कम टू द पॉइंट लाईन ऑफ ऍक्शन एकच सांगितलं मी इथं सॉरी गेटिंग इट हा एकच लाईन ऑफ ऍक्शन वरती हा ते कळतंय की सर आता तुम्ही काय म्हणताय एफ जे एफ वाय एफ एक्स दोन कॉम्पोनंट होतात जर मी जर सपोज एफ वाय कडून लावलं तर आहे ना त्याचा लाईन ऑफ ऍक्शन म्हणजे बदलणारच ना कुणाचा लाईन ऑफ ऍक्शन एफ वाय या डायरेक्शन मधून जर मी फोर्स लावलं तो कॉम्पोनंट घेऊन त्या ऑब्जेक्टला तर त्याचा लाईन ऑफ एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल आहे ह्याचा आणि याचं काही नाही मी एक उदाहरण देतोय आपल्याला प्रॉब्लेम ह्याच्यावरती सॉल्व्ह करायची एक उदाहरण दिलेलं आहे मी ह्याचं ओके सर एक काम करत चला ज्यावेळेस मी विचारतोय ज्यावेळेस एक्सप्लेन करतोय तर त्यावेळेस फक्त ऐकून घेत चला ओके आणि ज्या मी जे मी प्रश्न विचारतोय तर त्यावेळेस त्याचे उत्तर देत चला ठीक आहे आणखीन मेन मुद्द्याकडे आपण आलेलोच नाही ठीक आहे हे एक समजण्यासाठी एक इझी एक्झाम्पल घेतलेलं आहे ठीक आहे हा इज इट गेटिंग इज हे लक्षात येते का म्हणजे आपण एक व्यक्ती हा आणि एक व्यक्ती नसेल तर आपण काय करतो तर दोन व्यक्ती दोन पर्सन त्या ठिकाणी आपण ते ढकलण्यासाठी वापरतोय बरोबर मीन्स व्हॉट इफ दॅट टू पर्सन आर देअर सो दीज आर द कंपोनंट्स ऑफ दॅट सिंगल पर्सन गेटिंग इट सो दीज आर द कंपोनंट्स मग तसंच ह्या ठिकाणी पण आहे डेफिनेशन मीन्स रिझॉल्युशन सो इट इज द स्प्लिटिंग ऑफ द गिव्हन फोर्स इन टू इट्स कंपोनंट्स विदाउट चेंजिंग इट्स इफेक्ट एक्टिंग ऑन द बॉडी आता जसं या ठिकाणी बघितलं की हे दोन टाईप आहेत त्यामध्ये रिझॉल्युशन ऑफ फोर्स इन टू परपेंडिक्युलर कंपोनंट अँड डिझॉल्युशन ऑफ फोर्स अलॉंग द गिव्हन डायरेक्शन ओके आपल्याला जो काही सिलेबसला आहे तो स्टडी करायचा तो फर्स्ट टाईप मध्ये करायचा हा सेकंड टाईप म्हणजे काय माहिती का फर्स्ट टाईप मध्ये कंपल्सरी म्हणजे जे काही दिलेला जो काही फोर्स आहे त्याचे आपण कंपोनंट फाइंड आउट करणार ते कंपोनंट्स कसे असतील तर एकमेकांना परपेंडिक्युलरच असतील म्हणजे समजा आता हा सेकंड क्वाड्रंट मध्ये एखादा फोर्स ऍक्ट होतो ओके हा फोर्स आहे ह्याला रिझॉल्व्ह करायचंय तर त्याचे कंपोनंट्स कुठे असतील तर ह्या ठिकाणी एफ एक्स असेल ह्या ठिकाणी एफ वाय असेल तो फोर्स कसा ऍक्ट होऊ द्या हा समजा असा फोर्स ऍक्ट होतोय तर त्याचे कंपोनंट्स कसे असतील तर एकमेकांना परपेंडिक्युलरच असतील गेटिंग इट म्हणजे जे काही त्याचे आपण रिझॉल्व्ह केलेले जे काही कंपोनंट्स असणार आहेत किंवा रिझॉल्व्ह केलेले जे काही फोर्सेस असणार आहेत ते एकमेकांना परपेंडिक्युलरच राहणार आणि हे फक्त काय असतं हे सांगतोय सो वी डोंट हॅव टू स्टडी दिस म्हणजे ह्यामध्ये कसा प्रश्न विचारतात समजा हा गिव्हन फोर्स एफ आय ठीक आहे सो दे आर आस्किंग दॅट रिझॉल्व्ह द वन फोर्स ओके रिझॉल्व्ह द वन फोर्स अलॉंग 30 degree अँगल ओके अँड रिझॉल्व्ह द अनदर फोर्स ओके अनदर फोर्स ऍट 20 degree अँगल बरोबर म्हणजे हे रिझॉल्युशन आपल्याला काय करावं लागतं तर सो वी हॅव टू रिझॉल्व्ह दिस द फोर्सेस अलॉंग द गिव्हन डायरेक्शन ओके तर ह्यासाठी फॉर्म्युले वगैरे नसतात तर आपल्याला कधी वेळ वगैरे शिल्लक राहिला तर आपण त्यावेळेस आपण बघूया ठीक आहे पण आपल्याला जे काही सिलेबसला आहे ते आपण अगोदर कव्हर करूया लक्षात येतो डिफरन्स डिफरन्स काय की जे काही रिझॉल्युशन ऑफ फोर्स इन टू परपेंडिक्युलर कंपोनंट म्हणजे काय की रिझॉल्व्ह केलेले जे काही कंपोनंट्स आहेत म्हणजे या ठिकाणी हा एफ एक्स आणि एफ वाय ओके हे जे काही कंपोनंट्स आहेत का हे एकमेकांना कसे असणार तर परपेंडिक्युलरच असणार ओके ते 90 degree अँगल करणार एकमेकांना आणि जे काय सेकंड केस मध्ये रिझॉल्युशन ऑफ फोर्स अलॉंग द गिव्हन डायरेक्शन अलॉंग द गिव्हन डायरेक्शन म्हणजे काय की त्यांनी ज्या डायरेक्शन मध्ये तुम्हाला रिझॉल्युशन करायला सांगितलेलं आहे म्हणजे त्यांनी सांगितलंय की पहिला जो काही फोर्स आहे तर तो 30 degree पाहिजे दुसरा जो काही फोर्स आहे तो 20 degree पाहिजे असं त्या ठिकाणी स्पेसिफिक उल्लेख केलेला असतो मग त्या केसमध्ये तर हे जे काही त्याचे कंपोनंट्स असतात का ते एकमेकांना 90 degree नसणार आहेत ओके बरोबर आहे का तर ह्या त्या केसमध्ये जे काही कंपोनंट्स आहेत का एकमेकांना 90 degree मध्ये नसतात पण काही वेळेस असं होऊ शकतं कि ते 90 degree असू शकतात जर का रिक्वायरमेंट तशी असेल तर होऊ शकतं का म्हणजे समजा आता हा फोर्स आहे हा आणि तिने सांगितले की त्याचा एक फोर्स हा 30 degree पाहिजे ओके हा एफ वन आणि जर का तिने सांगितलं असेल की जो काही दुसरा आहे तर तो किती पाहिजे तर 60 degree पाहिजे मग ह्या केसमध्ये हे 90 degree होत आहेत का अशी पॉसिबिलिटी येऊ शकते नाहीतर तुम्ही म्हणणार की परत मग जर का असं झालं तर हे परपेंडिक्युलर मध्ये आले की मग तुम्ही तर म्हणला होता की हे परपेंडिक्युलर नसतात इज इट गेटिंग इट दिस कंडिशन सो इट मे केम इन केस ऑफ द सेकंड टाइप ऑल्सो
getting it. But in case of the first type, so compulsory we have to resolve the given force into two perpendicular components itself. Are getting the difference between the first and second type? Yes, sir. Who will tell me what is the difference between first and second type? In case of first type, so we are resolving the force into perpendicular components. And in case of the second type, so we are resolving the forces along the given direction. Tenija angle la sangitlele, tar tya angle la kay karayche, tar to force ha resolve karayche. ओके हाँ आता परत डेफिनेशन तीस तिथे फक्त ह्याच्यामधून मला फक्त एक डेफिनेशन एवढी सांगायची बघा एवढी जे काय सांगतो ओके हाँ व्हाट द डेफिनेशन सो रिझोल्यूशन मीन्स व्हाट द स्प्लिटिंग ऑफ गिवन फोर्स इनटू इट्स कंपोनेंट्स विदाउट चेंजिंग इट्स इफेक्ट एक्टिंग ऑन द बॉडी हाँ आता फक्त डेफिनेशन रिलेटेड काय डाउट असेल तर विचारू शकता सर हा बोला दोनच कंपोनंट करायचे का दोन पेक्षा जास्त करता येऊ शकत नाही आता ह्या केसमध्ये बघा केसमध्ये करता येऊ शकत नाही इकडे असे आता जो काही दिलेला फोर्स आहे का हा फोर्स आता ज्यावेळेस तुम्ही रिझॉल्व्ह कराल तर परपेंडिक्युलर केसमध्ये परपेंडिक्युलर म्हणजे काय आपण फर्स्ट टाइप मध्ये एका वेळेस दोनच कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह करू शकता येस सर बरोबर आहे का मग आता नॉन परपेंडिक्युलर मध्ये काय होतं बघा किंवा ह्याला नॉन परपेंडिक्युलर म्हणू शकता सेकंड टाइपला तर ह्याच्यामध्ये काय होतं की समजा जो काय हा गिवन फोर्स एफ आहे तर तो काय केला तुम्ही एफ वन मध्ये आणि एफ टू मध्ये रिझॉल्व्ह केला ओके मग त्याला परत असं करू शकताय एफ टू आहे का एफ टू ला परत रिझॉल्व्ह करू शकताय म्हणजे हा तुमचा जो काय समजा एफ टू वन मग हा ह्याला 10 degrees घेतलाय आणि हा इकडे 15 degrees घेतलाय हा एफ टू two okay so is it it's possible in case of the non perpendicular components or the resolution of force along the given direction but if you consider the first case at a time so you can resolve the given force into two mutually perpendicular components only okay manje resolution means simply kay karayche we have to split the given force nothing else आणि सर त्याचा मॅग्नेट्यूड सेम राहणार म्हणजे सेम असणार का दोन्ही कंपोनंटचा नाही आता बघा इकडे सेम नसणार ते अँगल वरती डिपेंड असतात ओके समजा हा तुमचा काहीतरी 100 newton असेल तर हे तुमचं सेम कधी येणार बघा ज्यावेळेस हा अँगल 45 degrees असेल बरोबर आहे का हा अँगल जर का थीटा आहे हा जर 45 degrees असेल तर ह्या ठिकाणी तुमचा 50 newton येणार एफ एक्स आणि हा एफ वाय पण काय येणार तर 50 newton येणार पण जर का हा तुमचा जर का ह्याच्याऐवजी जर का 30 degrees झाला जर का हा 30 degrees झाला तर काय होणार तर ह्या ठिकाणी हा कमी होणार ओके सो इट मे बी 30 ऑर व्हॉट एव्हर इट मे बी जे काय कॅल्क्युलेशन त्याच्यावरती आपल्याला न्युमेरिकल्स आहेत आपल्याला काय करायचे तर स्टडी करायचे इज इट गेटिंग इट सर हा सर मग परपेंडिक्युलर जे म्हणजे परपेंडिक्युलर आहे ते अलॉंग विथ गिवन डायरेक्शन पण होऊ शकते की काय टाइप का पण कंडिशन इज दॅट व्हॉट एव्हर इट्स कंपोनंट्स आर देअर सो दे मस्ट बी परपेंडिक्युलर विथ रिस्पेक्ट टू इच अदर ते कंपोनंट्स आहेत का एकमेकांना परपेंडिक्युलर पाहिजे गेटिंग इट यस सर okay so we'll continue to next lecture same point apan pudhya lecture la continue karuya ha same parat ekda apan pudhe baghuya karan second lecture hai tumcha mala vatta ankin aaple parat aaj hecha vitrikt don classes ahet okay so we'll continue to next lecture so we'll end here thank you attendance मॅडम घेतील ठीक आहे मी एंड करतो